Hello, hello. एवढी संघाला 2 धावांचे पॅनलाइज करण्यात आलेले आहे. पुढचा चेंडू खेळून काढले लॉंग ऑनच्या दिशेने आणि मिस फिल्डिंग. चेंडू सीमापार चौकार. चार धावीने संघाची धाव संख्या वाढती आहे. 4 बाद 23 तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू प्रशांत संजय साठी. विस्फोटक फलंदाज आहे संजय. पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावीच्या प्रयत्नात एका धावीवर समान. एका धावीने संघाच्याशी वाढत्याशी धावसंख्या 4 बाद 24. याच्यानंतर होणारा सामना एस एस सी पडगाव वर्सेस अमर स्पोर्ट्स कासने. फुलटो चेंडू चेंडूला खेळून काढले स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण दुसऱ्या वेळच्या प्रयत्नात फलंदाज धावतात आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अच्छी दौड़ विकटों के बीच में. बहुत बढ़िया तालमेल. ओवर की समाप्ति. चार विकेट के नुकसान पर 26 रन. याच्यानंतर होणारा सामना एसीसी पडगा वर्सेस अमर स्पोर्ट्स कासने. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये बसायचं आहे. एस एस सी पडगा आणि अमर स्पोर्ट्स कासने चालू असणारा सामना. एवई वर्सेस रानाल. टॉस जिंकून रानाल संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि 3 षटकांमध्ये एवई संघाची धाव संख्या झालेली आहे 4 बाद 26. सिद्धेश नवीन गोलंदाज. सामना करे संजय. राइट टर्म राउंड विकेट वरून लेफ्ट टर्म बीच गेंद को खेल दिया है स्ट्राइक ओवर के क्षेत्र में और मिस फील्डिंग. गेंद सीमा पार 4 रन. चार रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ तेजी से 30 रन. पहली गेंद पर 4 रन. संजय के बल्ले से फिर से एक बार सिद्धेश. लेफ्ट टर्म ओवर द विकेट से संजय के लिए. बीच बहुत बढ़िया गेंद लेकिन अपर स्टंप के थोड़ी ज्यादा भर. अंपायर का इशारा वाइट. अतिरिक्त रनों में भर. स्कोर में इजाफा. स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन 4 विकेट के नुकसान पर. शॉर्ट फाइन लेग. एक शॉर्ट थर्ड मैन आणि एक पॉइंट क्षेत्रावर आहे.
पुन्हा एकदा सिद्धेश टू संजय. खूप सुंदर चेंडू, फलंदाज चेंडू बघतच राहिला आणि चेंडू सिद्धा जातो विकेट किपरच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव नाही, डॉट बॉल, सुंदर गोलंदाजी. आता तो सिद्धेश आपल्या संघासाठी. लेफ्ट आर्म ओवर द विकेट से फुलटॉस गेंद, थी गेंद को खेल दिया है मिड विकेट के क्षेत्र में. एक ही रन पर संतुष्ट, दूसरे रन का प्रयास कर रहे संजय, लेकिन नहीं, एक ही रन. एका धावीने संघाची वाढत्याशी धाव संख्या 32 रन. ओवर द विकेट से शफल होऊन चेंडूला खेळलाय, चेंडू हवेत आहे, गोलंदाज चेंडू मागे धावतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न करतात फलंदाज आणि फलंदाज बाद. पाचवा आदरा एवढी संघाला हनुमानाच्या रूपाने. संघाची धाव संख्या 33. पहिल्या चेंडूवर चौकार नक्कीच आला होता, त्याच्या मागे चांगलं कॅम कमबॅक करतोय गोलंदाज सिद्धेश आपल्या संघासाठी. या षटकातील काही चेंडू शेष आहेत. नवीन फलंदाज समीर, प्रथम स्ट्राइक वर सिद्धेश टू समीर. ओवर द विकेट वरून ऑफ स्टंपच्या बाहेर होता चेंडू, खेळण्याचा प्रयत्न परंतु खूपच बाहेर. पंचांचा निर्णय व्हाईटचा इशारा, अतिरिक्त धाव संख्येने स्कोर आगे पुढे जातो 34-4 बाद. बाकी मात्र चेंडूला खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसऱ्याच्या प्रयत्नात फलंदाज धावतात आणि दोन धावा फलंदाजांनी पूर्ण केला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा खतरा आणि फलंदाज बाद. सहावा आदरा एवढी संघाला समीर याच्या रूपाने. नवीन फलंदाज समीरची जागा भरून काढण्यासाठी येतोय प्रतीक. स्ट्राइकर फलंदाज संजय, दुवादार फलंदाज आहे एवढी संघाकडून. तीन चौकाराच्या साह्याने 15 धावसंख्येवर खेळत आहे. षटकातील शेवटचा चेंडू सिद्धेश टू संजय आणि खूपच बाहेर चेंडू. पंचांचा निर्णय बीमर, खराब गोलंदाजी हाताळतोय आणि आज चेंडूवर आता फ्रीड असेल संजय साठी. एका धावीने संघाची धावसंख्या वाढते पुढे सरसावते, 37 अशी धावसंख्या झालेली आहे. 6 बाद, शेवटचा चेंडू फुलटा चेंडू, चेंडूला खेळून काढलाय चेंडू आवेद, चेंडूच्या आली क्षेत्रक्ष आणि झेल पकडला होता परंतु फ्रीड असल्या कारणे रनआउटची चान्स आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. पारीची समाप्ती, संघाची धाव संख्या 38 आणि 39 धावांचं आव्हान आहे. रानास या संघासमोर. एवढी संघाला दोन धावांची पॅनलाइज प्लस आणि संघाची टोटली 36 झाले.
हेलो थोड़ा झाला ना आगे पुढे लफडा झाला तिथेच घंटा लो हॅलो खूपच दांडगा अनुभव आहे या गोलंदाजाकडे. डीजे थोडासा व्हॉल्यूम वाढवायचा आहे, प्लस करायचा आहे. सुंदर सुंदर फटका स्वीप केलाय चेंडूला स्क्वेअर लेगकडे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक कमिटमेंट पूर्ण करताना चेंडूला आडवा होतोय. दरम्यान धाव पूर्ण केली जाते. राहणार विरुद्ध गावदे स्पोर्ट्स यवई असं सुरू असलेलं घमसान मैदानाच्या आतमध्ये. चार दिवसीय भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं हे चांगलं असं आयोजन जय सावरदेव क्रिकेट क्लब किरवलीच्या माध्यमातून. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोया. सिद्धेश आणि या गौरव. गौरव स्ट्राईकवर असेल. सिद्धेश स्ट्राईकवर राहणार संघाच्या माध्यमातून. संजय पुन्हा एकदा राऊंड द विकेटनं हवेमध्ये खेळलाय डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. मिड विकेटच्या स्थानावर मिडॉनचा क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करत होता. अक्षरशः चेंडूपर्यंत पोहोचला सुद्धा होता, परंतु हातामध्ये चेंडूला कैद करता आलं नाही. एक महत्त्वाचा धक्का दिला गेला असता राणा संघाला, परंतु इथे मात्र चेंडू धरतीला दान होतोय. आयुष्यमान भव असा आशीर्वाद सिद्धेश याला. टार्गेट आहे 37 धावांचं, 37 रन टू विन. चार षटकांचा हा प्रतिडाव सामना पहिल्या फेरीतील आपण सामने अनुभवतोय. विजय संघांचा जर विचार केला तर दुसऱ्या फेरीतील सामना सुद्धा आपण पाहिला. संजय स्पोर्ट्स सावध आणि भादाणे या दोन संघादरम्यान. यावेळेस फोर्सिंग फटका, कव्हरचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय आणि अप्रतिम झेल टिपला जातोय. जसा फटका तसा झटका फलंदाज बाद. एक फलंदाज माघारी पळतोय. सलामीची जोडी इथे मात्र कायम आपल्याला पाहायला मिळत नाही. राहणार संघाच्या माध्यमातून जोडीला तोडण्यास यशस्वी ठरतोय गोलंदाज संजय. पहिला धक्का पहिला करंट राहणार संघाला. संघाची धावसंख्या 4, एक गडी बाद. तर दुसऱ्या फेरीतील आपण सामना पाहिला. आहे एक विराट स्पोर्ट्स भादाने विरुद्ध संजय स्पोर्ट्स सावध, ज्यामध्ये
पराभवाची धूळ चारली बाधाणे संघाला. वाडेगर संघाला नक्कीच परतीचा रस्ता दाखवला. पहिल्या फेरीमध्ये आतकोळी संघाने, त्यानंतर आपण राहणार विरुद्ध येवई हा सामना पाहतोय. यावेळेस मात्र उचलण्याचा प्रयत्न नक्कीच चेंडूच्या रेषेपासून थोडासा वेगळा झाला होता. फ्रंट लेग थोडासा वेगळा केला होता फलंदाजाने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज स्ट्राईकवर असेल. हो, बॅकफुटवर जाऊन चेंडूला ढकललाय पॉइंट कडे. एक धाव पूर्ण केली जाते. बाद होणारा खेळाडू सिद्धेश ज्याने या तीन चेंडूंचा सामना केला, चार धावा त्याच्या बॅटमधून. चांगली सुरुवात दिली होती परंतु कन्सिस्टन्सी राखता आली नाही. आणि पॉवर प्लेचं षटक म्हटलं की संजय विकेट टेकिंग बॉलर म्हणून नक्कीच उल्लेखनीय कामगिरी त्याची नियमितपणे पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी. ह्यावेळेस खूपच चुकीचा चेंडू, हातातून निसटतोय चेंडू, स्किड होतोय. व्हाईटचा इशारा पंच राजकुमार पाटील मॅन फ्रॉम आमणेपाडा यांच्या माध्यमातून. स्क्वेअर लेग पंच रामकृष्ण काकडे ज्यांनी या नक्कीच स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून बऱ्याच सामन्यामध्ये या पंचांची भूमिका साकारलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. संजय बाबूसाठी राऊंड द विकेट ना मागे सरकून फोर्सिंग फटका. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होता. चांगलं क्षेत्ररक्षण, सफाईनं चेंडूला फील्ड केलं. एक धाव इथे अंकित केली जाते. वेगवान गतीने या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून षटक समाप्तीचा इशारा. यशस्वी षटकाची समाप्ती. संजय याच्या माध्यमातून केवळ आणि केवळ आठ धावा खर्च केल्या जात आहेत. एक गडी महत्वाचा गारद केला जातोय राहणा संघाचा 38-37 धावांच्या आव्हानाचा टार्गेट करताना, टार्गेट त्याचा पाठलाग करताना. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. आठ धावा धाव फळकावर संजय या गोलंदाजाच्या माध्यमातून केली गेलेली ही कामगिरी. एक गडी बाद केला सिद्धेशच्या रूपाने. उर्वरित तीन षटकामागे काय घडेल काय बिघडेल, कारण 18 चेंडू मागे विजयासाठी हव्यात 29 धावा. आणि या तीन षटकांचं धावतं विवरण ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय SCC फळका संघाचा खेळाडू आहे शाकिब, याला हिंदी समालोचना त्याच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. वेलकम शाकिब. बाय. इस बार राइट आर्म ओवर द विकेट से मनोज. इस बार देखिए स्टंप के बाहर अंपायर का इशारा वाइट और एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ. नौ रन और SCC के कैप्टन सलमान शेख टॉस के लिए आए हैं. इस बार टमोर देखते और पिच बॉल स्विंग कर दिया है लॉन्ग ऑन पर अच्छी कैच. और इसी के गौरव आउट होते हुए कासने टीम का कैप्टन टॉस के लिए आए. SCC की कैप्टन टॉस के लिए आए कासने स्पॉट. और अगले बल्लेबाज परेशान, हार्ड हिटर बल्लेबाज परेशान. राइट ओवर द विकेट से इस बार ब्लॉक हॉल में गेंद
और आउट होते हुए बल्लेबाज बोल्ड हुए वहां पर। तीसरा विकेट गिरता हुआ रोनाल्ड का। और यहाँ पर बॉलर हैट्रिक पर है, देखना है हैट्रिक पूरी करते हैं या नए बैट्समैन आते हुए क्रीज पर। और नेक्स्ट बल्लेबाज करण, देखते हैं कितना करण फेंकते हैं गेंदबाजी पर। राइट आर्म और दो विकेट से बॉलर। मंगेश राइट आर्म और दो विकेट से करण के लिए। इस बार गुड लेन पर टिप्पा गिरती हुई धकेल दिया उसे, एक रन पूरा दूसरे रन के लिए निकले वहां पर, दो रन पूरे करते हुए अंपायर का इशारा नॉट आउट। और एससीसी के कैप्टन सुनील, टॉस के लिए आना है आपको रविवार के। चार ओवर की मैच रहेंगी है। बेहतरीन स्ट्रोक करण का। करण अब तक 20 रन चाहिए मैच को जीतने के लिए। करण इस बार फिर से फ्लिक कर दिया मिडॉन पर गेंद, हल्के हाथ से ढकेला था मिस फील्डिंग वहां पर, एक रन पूरा दूसरे रन के लिए निकले और दो रन पूरे। काफी निराश है मंगेश जिस तरह फील्डिंग हो रही है, और करण सूझबूझ के बल्लेबाजी कर रहे हैं। मंगेश राइट आर्म और दो विकेट से करण के लिए। स्पार गुड लाइन पर फ्लैश कर दिया वहां पर पॉइंट कवर पर, और गेंद बाउंड्री लाइन के बाहर चार रनों के लिए। काफी बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं करण। अब 14 रनों की जरूरत, दो ओवर और 14 रन, देखना है करण अब तक पिच पर मौजूद है। चौदह रन बनाए करण ने और चार गेंदों का सामना किया, काफी बेहतरीन गेंदबाजी। और मंगेश दो विकेट लेने के बाद महंगे साबित होते हुए। कास्ने स्पॉट ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। नेक्स्ट मैच कास्ने वर्सेस एससीसी पड़गा। अगले गेंदबाज प्रतीक
प्रतीक राइट आर्म और द विकेट से पार्थिव गेन काफी दिशाहीन अंपायर का इशारा वाइट और अब जीतने के लिए 12 बॉल और 13 रन काफी आसान इक्वेशन होता हुआ यहाँ पर प्रतीक राइट आर्म और द विकेट से पावरफुल टॉस गेंद स्विंग करना चाहते थे मिस टाइम स्ट्रोक और यहाँ पर क्या ड्रॉप होती हुई और 2 रन पूरे तीसरे रन के लिए निकले और आसानी से 3 रन पूरे और इस 30 रन 3 रन के मदद से स्कोर होता हुआ 21 रन और अब जीतने के लिए 10 रन गेंद बची 11 इतना इस बार प्रतीक करण के लिए इस बार कट किया हुआ पर खूबसूरत स्ट्रोक देखना है अंपायर का इशारा क्या आता है और गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन कट किया था वहां पर पॉइंट पर एक बाउंस बाउंड्री के बाहर 4 रन प्रतीक अभी काफी महंगे साबित होते हुए क्या जिस तरह छोड़ा था उन्होंने उस पर 3 रन गए थे उसके बाद ये 4 रन काफी महंगे साबित होते हुए प्रतीक राइट आर्म और द विकेट के लिए करण के लिए पार और पिच बॉल ड्राइव किया है यहाँ पर सीधा और गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए और अब जीतने के लिए सिर्फ 1 रन चाहिए जब से करण आए रन बनना शुरू हुए प्रतीक राइट आर्म और द विकेट इस बार कट किया वहां पर फिर से बेहतरीन स्ट्रोक पॉइंट पर 4 रनों के लिए और 4 चौकों के ट्रिक की वहां पर करण ने बेहतरीन बल्लेबाजी करण की करण ने 2 विकेट लिए और बल्लेबाजी करते हुए 22 रन बनाए मैन ऑफ द मैच करण काफी बेहतरीन बल्लेबाजी की शीत प्रदीप
श्रीनिवास पाटील माजी सरपंच अभिनंदन सामने दोस्तों कहीं नहीं जाना है और एक बेहतरीन मैच आपके सामने आया पेश या जा रहा है एसएससी पड़गा और अमर स्पोर्ट्स कास्ट के बीच में एक जबरदस्त मुकाबला रहेगा जिसमें टॉस जीत कर अमर स्पोर्ट्स कास्ट की टीम के लिए कप्तान ने यह फील्डिंग करने का फैसला लिया है। जिसमें हम कल पेश वैभव नीले जैसे या खिलाड़ियों को देखने जा रहे हैं इन एक्शन और एसएससी ये प्रगति टीम का जहां तक सवाल है जिसमें सलमान जैसे खिलाड़ी है दरम्यान सन्मानीय साईनाथ जी पाटील साहेब सांगोडे या तसेच किरवली गावचे जावई यांचे शुभागमन होत आहे। आयोजकांच्या वतीने आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक सस्नेह स्वागत वेलकम सुस्वागतम 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 तो सभी दर्शकों का जो इस वक्त इस क्रिकेट मैच पर मौजूद है आप जो यूट्यूब के माध्यम से या इससे जुड़ चुके सभी दर्शकों का मैं तहे दिल से या सरपंच ट्रॉफी 2019 में या जय सहदेव क्रिकेट क्लब किरौली की ओर से या हार्दिक हार्दिक स्वागत करता हूँ और सभी दर्शकों को सुबह चौकी का प्यार 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 दोस्तों कैसा सर है हॉट लाइट है और जिसके हम हॉट क्रिकेट देखने जा रहे हैं सलामी के भीतर मैदान के भीतर प्रवेश करते हुए इसी से टीम की ओर से